नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का देत मोठं किंडर पाडला आहे तर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शोपर्यंत नक्की पाहा व्हिडिओवर आढळल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाला लागलेली गळती अद्याप देखील सुरूच आहे यामध्येच आता ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का देत मोठा खिंडार आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू समजले जाणारे दशरथ तिवरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राजकृतमध्ये एकच खळबळ उडाले असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे खरंतर दशरथ तिवरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू समजले जात होते परंतु अचानकपणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य डीटीसी बँक अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर कृषी सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष मुंबई बँकेचे संचालक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशा आणि इतर अनेक जबाबदाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावरती सोपण्यात आल्या होत्या परंतु मागील काही दिवसापासून ते राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू होती मात्र आज अखेर त्यांनी आपली भूमिका जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राजकृतमध्ये एकाच खळबळ उडाली असून ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादी काँग्रेससाठी निश्चितपणे हा मोठा धक्का मानला जात आहे